आज आपण पाहणार आहोत चॉकलेट प्रीमिक्स पासून चॉकलेट स्पॉन्ज कसा तयार करायचा. बघू शकता तुम्ही खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी 1 कप आणि थोडंसं वरती असं प्रीमिक्स घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे. 1/2 किलो केक बनवण्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम प्रीमिक्स लागतं. त्यानंतर प्रीमिक्समध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाण्याची क्वांटिटी ही वातावरणानुसार आणि तसेच प्रीमिक्सच्या ब्रँडनुसार म्हणजे कंपनीनुसारही कमी जास्त होऊ शकते. मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी ॲड करताना थोडं असं पाणी ॲड करायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही आहे, नाहीतर आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं. त्यानंतर केकचं बॅटर तयार करताना एकाच दिशेने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे मी तेल ॲड करत आहे, तेलामुळे आपला केक स्पॉन्जी होण्यास मदत होते. त्यानंतर तेल ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली म्हणजे आपलं केकचं बॅटर हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. बघू शकता आपण 1 कप पाणी घेतलेलं होतं केकचं बॅटर तयार करण्यासाठी, तर त्यामधील आपण 1/2 कप पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर एक केक टिन घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित असं ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण टिनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मैदाही स्प्रेड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल आणि मैदा टिनला लावल्यामुळे काय होते की आपला केक व्यवस्थित असा बेक होतो आणि बेक झाल्यानंतर व्यवस्थित असा निघतो, केक टिनला चिकटत नाही. इथे सहज बटर पेपरचाही यूज करू शकता, बटर पेपरही लावू शकता खाली केक टिनला. त्यानंतर आपण जे केकचं बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर हे केक टिनमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. त्यानंतर हा केकचा टिन आहे तो 4 ते 5 वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधील जे एअर बबल्स असतात ते निघून जातं आणि आपला केक व्यवस्थित स्पॉन्ज होण्यास मदत होते. त्यानंतर ही कढई मी 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. सपोज अशी नॉनस्टिकची कढई नसेल तर आपली घरातील जी रेग्युलर कढई असते तीही यूज करू शकता, किंवा जरा थोडंसं मोठं पातीलं तेही यूज करू शकता. सेम प्रोसेस अप्लाय करायची, रिंग ठेवायची आहे, त्यावर आपला केक टिन ठेवायचा आहे. सुरुवातीचे 10 मिनिट हाय फ्लेमवर, नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर केक व्यवस्थित बेक होऊन द्यायचा आहे. आता आपला केक बेकिंगचा टायमिंग झालेला आहे. आपण टूथपिकच्या साह्याने केक बेक झालेला आहे की नाही ते चेक करू. टूथपिक क्लीन आली तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. बघू शकता आपली टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. त्यानंतर आता आपला केक थंड झालेला आहे. आता आपण केक टिनमधून केक डिमोल्ड करून घेणार आहोत अशा प्रकारे चाकूच्या साह्याने. त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटवर आपला केक टिन आहे तो असा उलटा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे केक हा आपला केक टिनमधून बाहेर काढायचा आहे. बघू शकता खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा व त्या समोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा असेच केकचे आईस केकचे व्हिडिओ अपलोड करेल तसेच नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.